हेलो फ्रेंड्स, टुडे वी गोइंग टू लर्न प्रैक्टिस सेट 2.3 कंप्लीटिंग मेथड। सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग मेथड, कंप्लीटिंग स्क्वेयर मेथड, पूर्ण वर्ग पद्धत। याच्यामध्ये आपण पहिले तीन एक्झाम्पल सोडवले, आता उरलेले तीन एक्झाम्पल पहा, थोडे वेगळ्या पद्धतीचे। पहा क्वेश्चन नंबर 4, प्रैक्टिस सेट 2.3 मधले आपण तीन एक्झाम्पल कालच्या व्हिडिओ मध्ये सोडवले, आता एक्झाम्पल नंबर 4 आहे। तर या मेथड मध्ये वाय स्क्वेअर 9y² मायनस 12y प्लस 2 दॅट इक्वल टू 0, आपल्याला ही जी एक्झाम्पल आहे याच्यामध्ये थर्ड टर्म जी आहे ते शोधायचं आहे, कारण इथं 2 ही संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर नाही ही। आणि इथं काय झालेले, वाय स्क्वेअरला कोइफिशियंट नाही आलाय। कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपल्याला इथं कोइफिशियंट फक्त 1 हवा असतो, इथं आपल्याला 9 आलेलं आहे। हा 9 काय करायचा आहे आपल्याला, इथं लोप करायचा आहे 9 चा। डिवाइड बोथ साइड बाय 9, डिवाइड बोथ साइड बाय 9। हा दोन्ही बाजूला 9 ने डिवाइड केलं, इथले 9 कॅन्सल होतील, वाय स्क्वेअर मायनस 12 डिवाइडेड बाय 9, वाय प्लस 2 डिवाइडेड बाय 9 इक्वल टू 0। तर इथं 12 डिवाइडेड 9 आलंय, या दोन्ही संख्येला 3 ने डिवाइड होत आहे। 3 चौक 12, 3 त्रिक 9 प्लस 2 डिवाइडेड बाय 9 इक्वल टू 0। 2 डिवाइडेड बाय 9 हा जो फ्रॅक्शन आहे हा पण काय आहे, पूर्ण वर्ग नाही, म्हणून आपल्याला पूर्ण वर्ग येणारी संख्या शोधायची आहे। तर इथं वायचा कोइफिशियंट जो आहे -4/3, याला काय करायचंय, 1/2 ने मल्टीप्लाय करायचंय आणि त्याचा स्क्वेअर ऍड करायचा आहे दोन्ही बाजूमध्ये। 2 ने 4 ला डिवाइड होतंय, 2 2 2 4 -2 डिवाइडेड बाय 3, त्याचा स्क्वेअर केला, मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, 4 डिवाइडेड बाय 9। ही झाली थर्ड टर्म, आणि ही संख्या कशी आहे, पूर्ण वर्ग आहे, म्हणून ही आपल्याला ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायची आहे। वाय स्क्वेअर मायनस 4 डिवाइडेड बाय 3 वाय प्लस 4 डिवाइडेड बाय 9 मायनस 4 डिवाइडेड बाय 9 प्लस 2 डिवाइडेड बाय 9 इक्वल टू 0। देखो आपण थर्ड नंबर शोधलेले 4/4 डिवाइडेड बाय 9, ते काय केले, आपण ऍड पण केले आणि सबस्ट्रॅक्ट पण केले। पहा आता इथं ट्रायनॉमियल जी ही तयार झाली आहे ती आहे परफेक्ट स्क्वेअर, पूर्ण वर्ग आहे। 4 डिवाइडेड 9 पूर्ण वर्ग संख्या आहे, वाय स्क्वेअर पूर्ण वर्ग आहे, मध्ये निगेटिव्ह साईन आहे। ही जी ट्रायनॉमियल आहे कोणत्या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे ते मांडणं आवश्यक आहे आपल्याला। वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वाय, मध्ये मायनस चिन्ह आहे, आणि 4 डिवाइडेड 9 याचं स्क्वेअर रूट येत आहे 2 डिवाइडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर। ही बायनॉमियल तयार केली आपण, या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे वरची ट्रायनॉमियल। पहा मायनस चिन्ह कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये 4 डिवाइडेड बाय 9, ह्या प्लसचं चिन्ह चेंज होणार आहे कारण मायनस बाहेर लिहिलंय, प्लसचं मायनस होईल, 2 डिवाइडेड बाय 9 इक्वल टू 0। वाय मायनस 2 डिवाइडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता इथं पहा छेद समान आहे, अंशाची वजाबाकी होणार आहे, 4 मधून 2 गेले 2 उरले, छेद समान असल्यामुळं आहे तसंच लिहिलं इक्वल टू 0। आता ही मायनस संख्या राईट साईडला नेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल, वाय मायनस 2 डिवाइडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 9। आता याचा स्क्वेअर काढायचा, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, वाय मायनस 2 डिवाइडेड बाय 3 इक्वल टू, 2 चिन्ह येतात ते प्लस मायनस, याचं स्क्वेअर रूट, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, 2 ला 2, 9चं स्क्वेअर रूट येतं 3।
y दैट इक्वल टू हे माइनस टू अपॉन थ्री राइट साइड ला प्लस होती टू अपॉन थ्री मध्य दोन चिन्ह है एक प्लस एक माइनस रूट टू डिवाइडेड बाय थ्री। आता एकदा प्लस लिहाय एकदा माइनस लिहाय y दैट इक्वल टू टू प्लस रूट टू डिवाइडेड बाय थ्री छेद समान है दोगांचा एकदा पॉजिटिव घेतलं आता एकदा निगेटिव घ्यायचं आहे और टू माइनस रूट टू डिवाइडेड बाय थ्री आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन देअरफोर टू प्लस रूट टू डिवाइडेड बाय थ्री एंड टू माइनस रूट टू डिवाइडेड बाय थ्री आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन पहा नेक्स्ट एग्जाम्पल एग्जाम्पल नंबर फाइव पहा एग्जाम्पल नंबर फाइव टू वाय स्क्वेर प्लस नाइन वाय प्लस टेन इक्वल टू जीरो इत पन का वाय स्क्वेर ला कोएफिशियंट टू आला है इत अपने वन कोएफिशियंट हवा आतो तरच अपने कंप्लीटिंग स्क्वेर मेथड ने हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करता ये है। तो इत वाय स्क्वेर ला कोएफिशियंट टू आला है मग पहली स्टेप येणार आहे डिवाइड बोथ साइड बाय टू डिवाइड बोथ साइड बाय टू डिवाइड बोथ साइड बाय टू दोन्ही जर डिवाइड केलं तर हे टू गेट कैंसल वाय स्क्वेर प्लस नाइन डिवाइडेड बाय टू वाय प्लस टेनला दोन्ही डिवाइड केलं तर फाइव येतील दैट इक्वल टू जीरो पाही झाली पहली स्टेप। आता इथं वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट वन आलेला आहे आता ही जी फाइव संख्या आहे कॉन्स्टंट संख्या आहे ती परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून आपल्याला इथं परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा आहे म्हणजे ट्रायनॉमियल तयार करायचे पूर्ण वर्ग असणारे म्हणून आपल्याला थर्ड टर्म शोधायचं आहे आणि हे थर्ड टर्म कसं शोधलं जातंय जो वाय हे जे व्हेरिएबल आहे त्याचा जो कोएफिशियंट असतो नाईन अपॉन टू त्याला वन हाफने मल्टीप्लाय करायचंय आणि त्याचा स्क्वेअर ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायचंय नाईन मल्टीप्लाइड वन नाईन टू मल्टीप्लाइड टू फोर याचा स्क्वेअर नाईनचा स्क्वेअर एटी वन फोरचा स्क्वेअर सिक्सटीन ऍड बोथ साईड एटी वन डिवायडेड बाय सिक्सटीन। पाच सेकंड स्टेप वाय स्क्वेअर प्लस नाईन डिवायडेड बाय टू वाय प्लस 81 डिवाइडेड बाय 16 माइनस 81 डिवाइडेड बाय 16 प्लस 5 इक्वल टू जीरो काय केलं आपण जी थर्ड टर्म शोधली होती ती ऐड पण केली सबस्ट्रैक्ट पण केली। आता पहा इथं ट्रायनॉमियल तयार झाली फर्स्ट आणि लास्ट टर्म पहा इथं वाय स्क्वेअर आहे इथं 81 डिवाइडेड बाय 16 आहे हे दोन्ही संख्या परफेक्ट स्क्वेअर आहेत वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट वाय प्लस चिन्ह आहेत 81 डिवाइडेड बाय 16 याचं स्क्वेअर रूट 9 डिवाइडेड बाय 4 ब्रैकेट स्क्वेअर माइनस चिन्ह इतलं कॉमन काढलं इन ब्रैकेट 81 डिवाइडेड बाय 16 ह्या प्लसचं चिन्ह चेंज होणार आहे माइनस 5 इक्वल टू 0 y प्लस 9 डिवाइडेड बाय 4 ब्रैकेट स्क्वेअर माइनस आता इथं छेद समान नाही क्रॉस मल्टीप्लाय करायचा आहे पाचच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे एक असतो 81 मल्टीप्लाइड 1 81 माइनस 16 85 छेदात 16 एक 16 इक्वल टू 0 y प्लस 9 डिवाइडेड बाय 4 ब्रैकेट स्क्वेअर माइनस 1 डिवाइडेड बाय 16 81 माइनस 81 डिवाइडेड बाय 16 दैट इक्वल टू 0 ही माइनस संख्या राइट साइडला प्लस होईल वाय प्लस 9 डिवाइडेड बाय 4 दैट इक्वल टू प्लस 1 डिवाइडेड बाय 16 ही माइनस संख्या राइट साइडला पॉजिटिव झाली याचा स्क्वेअर काढून टाकला इथं या दोघांचं स्क्वेअर रूट घ्यायचंय प्लस माइनस चिन्ह द्यायचंय याचा स्क्वेअर स्क्वेअर जर काढून टाकला तर याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट
आता इथं स्क्वेअर रूट घेताना चिन्ह बदलू, वाय प्लस नाईन डिवायडेड बाय फोर दॅट इक्वल टू प्लस मायनस एकचं वर्गमूळ एक आणि सोळाचं वर्गमूळ चार, वाय दॅट इक्वल टू ही प्लस संख्या राईट साईडला मायनस होईल नाईन डिवायडेड बाय फोर, मध्ये दोन चिन्ह आहेत प्लस मायनस वन डिवायडेड बाय फोर. आता एकदा प्लस लिहायचंय एकदा मायनस लिहायचंय, वाय दॅट इक्वल टू मायनस नाईन प्लस वन डिवायडेड बाय फोर, और वाय दॅट इक्वल टू मायनस नाईन मायनस वन डिवायडेड बाय फोर. अशा प्रकारे आपण एक प्लस एक मायनस मांडलंय, वाय दॅट इक्वल टू मायनस नाईन मधून प्लस वन सबस्ट्रॅक्ट होतील मायनस एट डिवायडेड बाय फोर, और वाय दॅट इक्वल टू पहा अंशातल्या दोन्ही संख्येला समान चिन्ह आहेत नाईन प्लस वन टेन मायनस टेन डिवायडेड बाय फोर, वाय दॅट इक्वल टू चारने आठला भाग जातो मायनस टू, और इथं दोनने भाग जातो दोन्ही संख्येला बे पंचे दहा बे दोन्ही चार. पहा अशा प्रकारे रूट आपण तयार केलेले आहेत, मायनस टू अँड देअर फोर मायनस टू अँड मायनस फाईव्ह अपॉन टू आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन पहा अशा प्रकारे आपण क्वेश्चन फोर फाईव्ह सॉल्व केलाय. आता क्वेश्चन नंबर सिक्स जो आहे तो होमवर्कसाठी, क्वेश्चन नंबर सिक्स, फाईव्ह एक्स स्क्वेअर इक्वल टू फोर एक्स प्लस सेवन. तर अशा प्रकारचं फाईव्ह नंबरचं एक्झाम्पल आहे, सुरुवातीला जनरल फॉर्ममध्ये मांडू शकता तुम्ही, फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो डिवाइड बोथ साईड बाय फाईव्ह. अशा प्रकारे सॉल्व करा. ओके okay.